असताना तरी ते सत्तारूढ बाजूला बसलेले आहेत, सत्तारूढ पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत, त्यांना ती जागा निश्चित करून देण्यात आलेली आहे असं मला कळलं आहे. विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी द्यायचा नाही असं साधारणपणे बहुतेक आमदारांना कुणाला विरोधी पक्षातल्या निधी मिळाला नाही आज अशी चर्चा सभागृहाच्या तिथं बसलेले सगळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमच्या बाजूचे जे आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मतदारसंघात फारसा निधी कुठं आलेला नाही. काय याच्यासाठी काय म्हणजे बोलणार आहात, पाठपुरावा करणार आहात? कारण बरेच आता पुरवणी मागण्या मांडून झाल्या, पाठपुरावा काय करणार आता? सत्तेत बसणारे लोक आपल्याच. दादा तुमचं असं आहे की आता पुरवणी मागण्या मांडल्यानंतर ऐकूनही काही उपयोग नाही, कारण आता त्यांच्याही हातात नाही. पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत आणि ठीक आहे, आता निधी सत्तेत बसणाऱ्या सत्तेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना द्यायचा ही अनिष्ट प्रथा गेल्या काही वर्षात सुरू आहे. पूर्वी प्रत्येक मतदारसंघाच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार निधी देण्याची परंपरा होती आणि आता त्याच्यात काही बदल झालेला दिसतो आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारे कोणाला निधी नाही असं चित्र सध्या दिसतं आहे. सर, अधिवेशनामध्ये नवाब मलिकांवरून चांगलंच वातावरण गाजलेलं दिसतंय. त्यामध्ये मोहित कंबोजांनी जी काही मागणी केलेली आहे की त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, त्यांची प्रकृती आता ठीक झालेली आहे आणि ते अधिवेशनामध्ये फिरत आहेत किंवा अधिवेशन अटेंड करत आहेत, त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपच्याच एक म्हणजे नवाब मलिक यांच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात हाच मात्र आश्चर्याचा भाग आहे. फोन करून त्यांनी एकमेकाला सांगितलं असतं तरी चाललं असतं, त्यामुळे ते लिहिलेलं पत्र हे लोकांसाठी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नाही असं माझं मत आहे. हे लोकांच्यासाठी, लोकांना वाटावं की आम्ही याच्यातले नाही असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. पण काही गोष्टी किती नाही म्हटलं तरी अंगाला चिकटतात. नवाब मलिक आज भेटले ना मला, आज सभागृहाच्या बाहेर भेटले, आज त्यांच्या प्रकृतीची मी चौकशी केली आणि परत सोमवारी पुण्यात ह्याला नागपूरला जाईन, त्यावेळी पुन्हा भेटेन. तुमच्याकडे आहेत का तिकडे आहेत? म्हणजे काय तुमच्याकडे आहेत का तिकडे आहेत? म्हणजे काय नाही, आता बसताना तरी ते सत्तारूढ बाजूला बसलेले आहेत, सत्तारूढ पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत, त्यांना ती जागा निश्चित करून देण्यात आलेली आहे असं मला कळलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे हे माहीत नाही, पण त्यांची प्रकृतीची चौकशी आज मी केली. तर तीन गोष्टी राज्यात आता घडतात शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या. एक तर म्हणजे दूध आंदोलन सगळीकडे पेटले, दुधाला भाव मिळत नाही म्हणून कांदा निर्यात बंद केली आहे, त्याच्यावरनं कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. आणि तिसरं म्हणजे की इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध आणले, इथेनॉल कारण साखर कदाचित महाग होऊ शकते म्हणून. राज्य या तिन्ही उत्पादनाच्या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका. दुधासाठी 34 रुपये दर द्यावा असं सरकारने ठरवलं तरी जळगाव जिल्ह्यात 27 रुपये, नाशिक जिल्ह्यातही त्या दरम्यानच 30 रुपये वगैरे, जळगाव जिल्ह्यात 30 रुपये, नाशिक जिल्ह्यात 27 रुपये वगैरे असे दर दिले जात आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण होतंय, शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळत नाही अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. आणि शेतकऱ्याला 27 रुपये आणि 25 रुपयाला दूध विकणं शक्य नाही, परवडतही नाही. दुसऱ्या बाजूने इथेनॉलच्या बाबतीत सरकारने अचानक निर्णय घेतला की ज्यूसपासून इथेनॉल तयार करू नये, त्यामुळे इथेनॉल हा एकमेव मार्ग FRP पर्यंत पोचण्याचा होता, आता तोही मार्ग बंद झाला, त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना FRP पर्यंत पोचताना अडचण होईल जर साखरेच्या किमती कमी जास्त झाल्या तर. तिसरा प्रश्न म्हणजे कांद्याची निर्यातच अचानक बंद केली काल, त्यामुळं कांद्यालाही संधी नाही. कांदा उत्पादकांचे हाल किती वाईट झालेले आहेत हे मी नाशिक जिल्ह्यात जाऊन बघितले. आता त्या कांदा उत्पादकाचा निर्यातीचा स्कोप बंद झाला तर दरावर परिणाम होणार, दर खाली कोसळणार, त्यामुळं शेतकऱ्याला शेवटी फार प्रचंड नुकसान सोसावं लागतं आहे. त्यामुळं दूध असेल, कांदा असेल, ऊस उत्पादक असेल, या सगळ्यांना, संत्र्याचा शेतकरी, संत्र्याला देखील
बांगलादेशमध्ये निर्यात करताना तिथं टॅक्स भरावा लागतो, त्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशशी बोलून संत्र्याला केळीला तिथं एक्सपोर्ट होताना टॅक्स कमी करायचा आग्रह केला पाहिजे. तसं कोणतंही पाऊल केंद्र सरकारने उचललेलं दिसत नाही. त्यामुळं एकंदरच शेतकरी सर्वच शेतीमाल निर्यात करण्याची जिथं क्षमता आहे ते सगळे शेतीमाल अडचणीत आले.